मंडळी गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण भारताचं लक्ष लागून राहिलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी जवळपास पार पडली एकूण पाच राज्यांपैकी मिझोराम वगळता मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्यांच्या निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला त्यातही राजस्थानातल्या सगळ्या जागांचे निकाल जवळपास जाहीर झाले आहेत या निकालांचे आकडे बघता राजस्थानात सत्ताधारी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे राजस्थानातून काँग्रेस सरकारला पाय उतरवावं लागलाय भाजपनं जोरदार मुसंडी मारत जवळपास एकशे पंधरा जागांवर इथं आघाडी घेतली आहे पण एकूणच काँग्रेसला राजस्थानमध्ये अँटी कंपसीचा मोठ्या प्रमाणात तोटा झाल्याचं बघायला मिळत आहे शिवाय मोदींनी प्रचारात आणलेल्या रेड डायरी परीक्षा घोटाळा या मुद्द्यांवरून राजस्थानचं काँग्रेस सरकार बॅकफूटवर गेल्याचं दिसून आलं त्यापैकीच अजून एक कारण हे राजस्थानमध्ये एक वर्षापूर्वी घडलेल्या उदयपूर हत्याकांडाचं सांगण्यात येत आहे उदयपुरातील कन्हैयालाल हत्याकांडावरून मोदींनी इथं काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला होता म्हणूनच राजस्थानमध्ये घडलेलं हे उदयपूर हत्याकांड नेमकं होतं काय या हत्याकांडामुळं राजस्थानमध्ये काँग्रेस सरकार कसं पडलं हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडळी मागे उदयपूरमधल्या कन्हैयालाल खून प्रकरणाला दहशतवादी घटना समजून केंद्र सरकारनं त्याचा सगळा तपास एन आय सोपवला होता पण राजस्थानमध्ये मात्र ती घटना निवडणुकीचा मुद्दा म्हणून पुन्हा एकदा चर्चेत आली आणि त्याच मुद्द्यावर राजस्थानची अख्खी निवडणूक दोन्ही पक्षांकडून लढवली गेली पण भाजपनं मात्र शेवटी अँटी कंबसीचा फायदा उठवत यावर्षी तिथं सत्तापालट केला आहे म्हणूनच दीड वर्षापूर्वी घडलेलं हे उदयपूरचं कन्हैयालाल खून प्रकरण यावर्षी आता पुन्हा एकदा निवडणुकीचा मुद्दा कसं काय बनलंय हेच आपल्याला समजून घ्यावं लागेल कारण या अतिशय घृणास्पद हत्येवरून भाजप आणि काँग्रेसमध्ये निवडणुकीच्या काळात चांगलीच झुंपली होती असो तर बघा राजस्थानमधलं उदयपूर शहर या शहरातल्या मालदा स्ट्रीटवर एक छोटंसं दुकान आहे ज्याचं नाव होतं सुप्रीम टेलर आणि दुकानाचा मालक होता चाळीस वर्षांचा कन्हैयालाल टेलरिंग करून तो त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा त्याच्या घरी त्याची बायको आणि दोन मुलं राहायची त्याची दोन्ही मुलं तेव्हा शिक्षण घेत होती तर बायको हाऊस वाईफ होती बऱ्याच या सामान्य घरातल्या कन्हैयालालच्या आयुष्यात कुठलंच टेन्शन नव्हतं कमवायचं आणि आपल्या कुटुंबासोबत आनंदात राहायचं असे त्याचे दिवस चालले होते पण त्यानंतर दहा जून दोन हजार बावीसच्या दिवशी मोहम्मद रियाज अन्सारी आणि मोहम्मद गौस या दोन व्यक्ती कन्हैयालालच्या दुकानात आल्या रियाज अन्सारी हा भिलवाडा इथला रहिवासी होता तर मोहम्मद गौस हा उदयपूरचा रहिवासी त्या दोघांनी कन्हयालालकडं त्याचा मोबाईल मागितला आणि कोणाला तरी फोन करायचा आहे असं सांगितलं कन्हयालालनं लगेचच त्याला त्याचा मोबाईल दिला म्हणजे खरं तर कन्हैयालालच्या फोनमधून दोघांना कोणताही कसलाही कॉल करायचा नव्हता पण त्यांना कन्हैयालालचं सोशल मीडिया अकाउंट मात्र चेक करायचं होतं कारण त्या दोघांनी त्या काळात सोशल मीडियावरती एक वादग्रस्त पोस्ट पाहिली होती जी की कन्हैयालालच्या मोबाईल फोनवरून केली गेली होती त्या पोस्टमधून कन्हैयालालनं भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना पाठिंबा दिला होता आता सांगायचा विषय असा आहे की त्याच्या अगोदर काही दिवस नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं या विषयावर त्यांनी नंतर माफी मागितली होती आणि भाजपनंही त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती पण मंडळी त्यावेळी नुपूर शर्मा यांच्या त्या वक्तव्यावर अनेकांनी त्यांना पाठिंबा दिला होता तर अनेकांनी त्यांना विरोध केला होता नुपूर शर्माच्या याच वक्तव्याला पाठिंबा देण्यासाठी कन्हैयालालच्या फोनवरून सोशल मीडियावर याबाबत एक पोस्ट करण्यात आली होती ज्यामध्ये त्यानं नुपूर शर्मा यांचं समर्थन केलं होतं खरं तर रियाज आणि गौस या दोघांना त्या पोस्टची माहिती मिळताच ते तिथं कन्हैयाला धमकी देण्यासाठी आले होते त्या दोघांनी कन्हैयालालच्या फोनवरची ती पोस्ट उघडली आणि डिलीट करून टाकली त्यानंतर त्यांनी कन्हैयालालला असा इशारा दिला की तू पुन्हा असं करू नको ज्यावर कनैयालालनं त्यांना सांगितलं की मला मोबाईलचा वापर कसा करायचा हे नीट कळत नाही माझा मुलगा हा मोबाईल गेम खेळण्यासाठी वापरतो माझ्या मुलानं आज्ञानातून ती पोस्ट केली असण्याची शक्यता आहे मंडळी रियाज आणि गौस यांनी कनैयालालच्या बोलण्याकडे कर दुर्लक्ष करत त्या मला काही माहीत नाही जे काही पोस्ट केलं गेलंय ते तुझ्या फोनवरून केलं आहे पुन्हाही असं काही करू नकोस अशी त्यांना तंबी देऊन ते दोघे तिकडून निघून गेले दुसऱ्याच दिवशी म्हणजेच अकरा जून दोन हजार बावीस रोजी कन्हैयाच्या घराशेजारी राहणाऱ्या नाजिम नावाच्या इस्मानं कन्हैयालालच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली नाजिमनं ना कन्हय्याच्या पोस्टवर आक्षेप घेत त्या पोस्टमुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याचं म्हटलं पोलिसांनी मग तात्काळ कन्हैयाला पोलीस स्टेशनमध्ये बोलावून घेतलं त्यावेळी कन्हैयालालनं पोलिसांना तीच गोष्ट सांगितली जी त्यांना आदल्या दिवशी रियाज आणि गौस यांना सांगितली होती तरी पोलिसांनी कन्हैयालाला अटक करायची ती केलीच त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं पण नशिबानं तिथून त्याला ते जामीन मिळाला पण घरी माघारी येताच कन्हैयालालला जिवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या या, ये या भीतीपोटीच त्यानं बारा तेरा आणि चौदा जून दोन हजार बावीसला त्याचं दुकान बंद ठेवलं पण पोटा पाण्याचा प्रश्न होता त्याला जास्त काळ त्याचं दुकान बंद ठेवता येत नव्हतं त्यामुळे पंधरा जून दोन हजार बावीस रोजी त्यानं त्याचं दुकान पुन्हा एकदा सुरू केलं एवढंच नाही तर त्यानं सोबत सुद्धा चर्चा केली आणि त्याला सांगितलं की आपल्याला त्या पोस्ट बद्दल काहीच माहीत नाही आणि असंही ती पोस्ट डिलीट केली गेली पुढं मग प्रकरण आणखी शांत करण्यासाठी परिसरातल्या सात ते आठ जाणत्या लोकांनी या संदर्भात बैठक घेतली या बैठकीला परिसरात राहणारे हिंदू मुस्लिम धर्माचे सगळे नामवंत लोक उपस्थित होते चर्चेनंतर हे प्रकरण इथंच थांबवण्यात आलं त्यानंतर कनैया लालला सुद्धा आता सगळं काही सुरळीत झाल्यासारखं वाटू लागलं पण तरी सुद्धा त्याला फोनवरून जीवे मारण्याच्या धमक्या येतच होत्या म्हणूनच त्यानं पोलीस ठाण्यात आपण या संदर्भात एक एफ आय आर दाखल करावी असा विचार केला लालनं पण त्याच पोलीस ठाण्यात जाऊन एफ आय आर दाखल केली पण तक्रार लिहून सुद्धा पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही उलट त्यांनी लालला पुन्हा एकदा तिकडेच जाऊन दुसऱ्या पक्षाची तडजोड करायला सांगितलं मग लालनंही पुन्हा तेच केलं यावेळेस ही बैठक पोलिसांसमोर झाली दुसऱ्या बाजूकडून आता तुम्हाला कोणत्याही प्रकारची धमकी मिळणार नाही असं सांगितलं गेलं लाल सुद्धा निश्चिंत झाला की ठीक आहे आता सगळं ठीक होईल पण पुढे त्याच्या बाबतीत काय होणार होतं याची त्याला अजिबात कल्पना नव्हती तारीख होती अठ्ठावीस जून दोन हजार बावीस आणि वार होता सोमवार कन्हयालालनं नेहमीप्रमाणे त्याचं दुकान उघडलं त्या दिवशी कपडे शिवण्याच्या बहाण्यानं मोहम्मद रियाज आणि मोहम्मद गौस हे दोघं पुन्हा एकदा कन्हयालालच्या दुकानात आले होते कन्हयालाल त्यातल्या एकाचं माप घ्यायला लागला तितक्या दुसऱ्यानं अचानक त्याच्यावर चाकून हल्ला केला कन्हयालाल ओरडू लागला त्या दोघांना असं करू नका असं करू नका म्हणू लागला तेवढ्या दुसऱ्या व्यक्तीनेही त्याच्यावर हल्ला केला त्यावेळी कन्हैयालाल पुन्हा तेच सांगत होता की मी तुमचं काय नुकसान केलंय माझी दोन मुलांनी बायको आहे प्लीज सोडा मला पण दोघांच्याही डोक्यात भयंकर राग होता त्या दोघांनी अतिशय क्रूरपणे कन्हैयालालवर वार केले त्यांनी कन्हयालालला दुकानाबाहेर ओढलं आणि थेट जीवे मारून टाकलं नेमकं त्याच्यावर सुद्धा हल्ला केला आणि त्याला जखमी केला त्यानंतर आरोपी तिथून पळून गेले एवढंच नाही तर त्यांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात या हत्येची सगळी घटना रेकॉर्ड केली मग काही वेळातच ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडं पसरली पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून कन्हैयालालचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवून दिला मंडई जेव्हा पोलीस आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा मोहम्मद रियाज आणि मोहम्मद गौस यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केली यामध्ये त्यांनी हा खून आपणच केल्याची कबुली दिली आणि एवढंच नाही तर हत्येत वापरलेला चाकूही त्यांनी यावेळी दाखवला तसंच त्यांनी जो कोणी आमच्या धर्माबाबत अशा पोस्ट टाकेल त्यालाही असेच परिणाम भोगावे लागतील असं सा सांगितलं मंडई त्यानंतर काही वेळातच पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली पण या घटनेनं संपूर्ण देश मात्र हादरला देशात सगळ्यांनी आरोपींना फाशी देण्याची मागणी केली एवढंच नाही तर राज्यभरात आरोपींच्या फाशीच्या मागणीसाठी अनेक ठिकाणी निदर्शनही करण्यात आली तेव्हा आरोपींबद्दल लोकांमध्ये एवढा रोष होता की त्यांना न्यायालयात हजर करण्यासाठी नेलं जात असताना पोलीस बंदोबस्त असतानाही लोकांनी त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला मंडळी हत्येला आज एक वर्ष उलटून गेलं आहे पण अजूनही हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे आता तिथल्या ताज्या परिस्थितीबद्दल बोलायचं झालं तर कन्हैयालालच्या कुटुंबियांच्या घराबाहेर अजूनही पोलीस आहेत जेणेकरून त्यांना कोणताही धोका संभवणार नाही पण कन्हैयालालची बायको जशोदा आजही आपल्या नवऱ्याच्या शिलाई मशीनकडे पाहत राहते रोज ती तिच्या नवऱ्यानं शिवलेले कपडे घेऊन बसते एवढंच नाही तर लोकांनाही दाखवते कन्हैयालालची मुलं वडिलांशिवाय आज त्यांचा वाढदिवसही साजरा करत नाही कन्हैयालालची बायको म्हणते की तर सगळं कुटुंब मरतं आणि दुसरीकडं आरोपींना तुरुंगात भाकरी दिली जाते कन्हैयालालचं कुटुंबीय अजूनही मारेकरी रियाज आणि गौस मोहम्मद यांना फाशी देण्याची मागणी करताय कन्हैयाचा मोठा मुलगा यश या साहू यांना आरोपींना फाशी होईपर्यंत केस कापणार नाही आणि बूट घालणार नाही असं ठरवलंय बरं एवढंच नाही तर त्याच्या कुटुंबानं अजूनही कन्हैयालालच्या अस्थिकलशांचं विसर्जन केलेलं नाहीये मंडळी पोलिसांचा निष्काळजीपणा आणि ज्ञानव्यापी मशिदीच्या मुद्द्यावरून टी व्ही चॅनल्सवर सुरू असलेली चर्चा हे हत्याकांडाचं कारण असल्याचं त्यांच्या कुटुंबियांचं मत आहे पण कन्हैयालालच्या घरी मात्र सध्या चोवीस तास पोलीस तैनात आहेत त्याचा मुलगा आणि पत्नी जेव्हा घराबाहेर जातात तेव्हा त्यांच्यासोबत एक एक पोलीस नेहमीच असतो एवढंच नाही तर त्याच्या घरी सा सी सी टी व्ही कॅमेरेही बसवले गेलेले आहेत त्यामुळं सतत त्यांच्यावर पाळत ठेवली जाते आणि काही संशयास्पद आढळल्यास पोलीस लगेच पकडत आहेत दरम्यान कन्हैयालालचा लहान मुलगा तरुण यानं सांगितलं की वडिलांची अशी इच्छा होती की त्यांना फार्मसीचं शिक्षण घ्यावं पण त्यांच्या जाण्यानंतर मात्र सगळंच काही हरवलं आहे पण ठरल्याप्रमाणे गेहलोत सरकारनं त्यांच्या दोन्ही मुलांना सरकारी नोकरी मात्र दिली आहे आता सध्या या प्रकरणाची चौकशी एन आय ए म्हणजेच राष्ट्रीय तपास यंत्रणा यांच्याकडे देण्यात आली आहे पण गेल्या दीड वर्षांपूर्वी घडलेल्या कन्हैयालालच्या हत्याकांडामुळं गेले हत्या काही का दिवस राजस्थानमध्ये चांगलंच सा राजकारण सुरू झालं होतं या हत्येसाठी निवडणुकी दरम्यान भाजप आणि काँग्रेस एकमेकांवर आरोप करत होते निवडणुकीची तारीख जवळ येण्याच्या टायमिंगलाच हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कन्हैयालालच्या हत्येसाठी काँग्रेस सरकारला जबाबदार धरलं होतं तर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी हत्येचा संबंध भाजपशी जोडला होता मंडळी पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी कन्हैयालालच्या हत्येमागे भाजपचे लोक असल्याचा आरोप केला या दाव्याबाबत अशोक गेहलोत यांनी असा युक्तिवाद केला की खुनाच्या आरोपींना पोलीस ठाण्यातून सोडण्यासाठी भाजपने त्यांनी लॉबिंग केलं होतं एवढंच नाही तर कन्हैयालाल हत्या प्रकरणाच्या पहिल्या वर्षपूर्तीनंतर दोन दिवसांनीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उदयपूरला पोहोचले होते एका र्यालित अमित शहा यांनी कन्हैयालालच्या हत्येचा विशेष उल्लेख केला होता त्यावेळी त्यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर निशाणा साधला होता ते म्हणाले की कन्हैयाला सुरक्षा का दिली नाही पोलीस का गप्प राहिले तुम्ही आरोपींनाही पकडलं नाही एनआयनं ना त्यांना पकडलं आरोपपत्र दाखल झालं नाही असं खोटं बोलू नका गेहलोतजी मी पूर्ण विश्वासानं सांगू शकतो की आरोपपत्र बावीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी दाखल करण्यात आलं होतं आता विशेष न्यायालय स्थापन करणं तुमचं काम आहे जेणेकरून दोषींना शिक्षा होईल एकूणच राजस्थान निवडणुकीत भाजपनं उदयपूरमधील कन्हैयालाल हत्याकांडाचा मुद्दा उचलून धरला भाजपच्या या रणनीतीचा त्यांना फायदा झाला हे आजच्या निकालावरून स्पष्ट झालं खरंतर उदयपूर मारवाड विभागात येतं राजस्थानच्या राजकारणात असं म्हटलं जातं की ज्यांनी मेवाड जिंकलं ते राजस्थान जिंकतात भाजपला विजय मिळाला त्याचं एक मुख्य कारण हे कन्हैयालाल हत्याकांड सांगितलं जात आहे सोबतच या सगळ्यातून निर्माण झालेल्या अँटी इन्कम फायदाही भाजपनं राजस्थानात चांगलाच उठवला आहे सोबतच मोठ्या प्रमाणावरची बंडखोरी अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांचा अंतर्गत संघर्ष याचाही काँग्रेसला मोठ्या प्रमाणावर फटका बसलेला आपल्याला बघायला मिळतो आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय काँग्रेसच्या राजस्थानमधल्या पराभवाची कारणं अजून नेमकी काय आहेत सोबतच तुमच्या मते काँग्रेसच्या पराभवाला उदयपूर हत्याकांडाचं हे कारण किती जबाबदार आहे राजस्थानचं भाजप सरकार कन्हैयालालच्या मारेकरांना फाशी देण्यासाठी आग्रही भूमिका घेऊन खरंच कन्हैयालालला न्याय देऊ शकेल का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभर या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि जरा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद